अर्थसंकल्पाचा काही संबंध इतके वर्षात आल्याचं माझ्या कानावर तिथे गेलं आहे. त्याच्यामुळे आणि गोविंदराज साहेबांना दिलं असतं तर त्याने मागलं असलं तर माझ्या हातात असते कारण आहे. या सरकारने ही योजना आणत असताना राज्य सरकारचं स्थूल उत्पन्न, राज्य सरकारचा खर्च, राज्य सरकारच्या कल्याणकारी असलेल्या अनेक योजना, पायाभूत सुविधासाठी द्यायच्या निघतील या साऱ्या गोष्टींचं पूर्णपणाने विचार करत ही योजना त्या ठिकाणी केली आहे. हे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. तुम्हाला अर्थमंत्री माहिती काय सांगतो की नीती आयोग त्यावेळेला नियोजन आयोग असायचं, त्याने एक मर्यादा ठरवून दिलेली असते की राज्याच्या किती उत्पन्नाच्या किती टक्के ते कर्ज घेऊ शकतात. देशातील अनेक राज्यांची त्यांनी ती मर्यादा ओलांडली. तुमच्याने माझ्या महाराष्ट्राने देशाच्या तुलनेत सर्वाधिक पायाभूत सुविधा आणि या कल्याणकारी योजना राबवत असताना जी मर्यादा दिली त्याच्यापेक्षा कितीतरी खाली कर्ज या राज्याने उचललेलं आहे. अर्थव्यवस्था आणि अर्थ उत्पन्न हे राज्याचं मजबूत आहे. या सगळ्या कल्याणकारी योजना आणखी बहीण योजना असेल, एक लखमंदी योजना असेल, शिक्षण असेल, शेतकऱ्यांची पालपाठी वीज पाकी असेल शेतीबापाची, त्याचबरोबर तीन मोफत सिलेंडर गॅस योजना असतील, इतर काही योजना, या सगळ्या अभ्यासपणाने इतर कुठल्याही गोष्टीवरती परिणाम न होता सरकारी कर्मचाऱ्यांचे तर प्रकार होतीलच, राज्यातील पायाभूत सुविधा ज्या निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या विभागाच्या मार्फत काम सुरू आहे, हे काम सुद्धा त्याच गतीने सुरू आहे.